ते एका पक्षाचे कार्यकर्ते आहेत, मी एका पक्षाचा नेता आहे. नेता आणि कार्यकर्ता मधला फरक स्पष्ट करा. आपल्या चौकात आपल्या अवकात आपल्या पक्षाने निर्णय घेऊ. भाजपाचे 106 आमदार आहेत, त्यांची ताकद मोठी आहे ना. महादेव जानकर, तुझे आमदार जास्त वाढव, तुझी ताकद वाढेल ना. आज शिंदे साहेबाचे 40 आहेत, म्हणून शिंदे साहेबाला जवळ घेतलं. आमच्या ज्यावेळेस 40 होतं तेव्हा हर्डेकर साहेब म्हणतील जानकर साहेब पहिले या इकडं. त्यामुळे मी कार्यकर्त्यालाही सांगतोय की आपला आपला पक्ष वाढवण्याच्या भारावी पडलं पाहिजे. म्हणून मी स्वतः आपली ताकद किती आहे ती वाढवण्याचा प्रयत्न करण्याचं काम करतो. नाही नाही, आत्ता आलोय तर राष्ट्रीयला विजय करण्यासाठी आलोय, परंतु माझा पक्ष नाही नाही, माझा पक्ष तर वाढवायसाठी आहेच ना. अहोरात्र मी करतोय, 40 वर्ष घरी गेलो नाही, मी पक्षाचंच काम करतोय आणि पक्ष वाढत चाललाय केले केल्याने. असं काही देखील नाही. एक लक्षात ठेवा, ते एका पक्षाचे कार्यकर्ते आहेत, मी एका पक्षाचा नेता आहे. नेता आणि कार्यकर्त्यामधला फरक स्पष्ट करा. युवा हो होते प्रथा सर्वच, राहुल कुलबी माझाच होता, राहुल कुल ही माझाच होता, आता बीजेपीत गेलेत ते. त्या एक लक्षात ठेवायचं, आय एम नॉट डिमांडर, वी आर ए कमांडर. भाजपला जर गरज वाटली तर महादेव जानकरला मंत्री घेतील रासपाला, आणि त्यांना गरज नाही वाटली तर सोडून देतील. त्याचं काय विषय मंत्रीपदासाठी नाही. आज मी काय आलो आहे, माझी युती भारतीय जनता पार्टी बरोबर आहे महाराष्ट्रात, आणि मी युतीचा धर्म नीतीचा धर्म पाळण्यासाठी मी हेमंत रासने आणि जगतापताईच्या प्रचारासाठी माझी जी काही कमी ताकद आहे ती त्यांच्या मागं उभा करण्यासाठी आलो. एक लक्षात ठेवा, देवेंद्रांची उंची मोठी आहे आणि पवारसाहेबाची उंची मोठी आहे. त्या उंचीचं कद झाल्यानंतर मला तो प्रश्न विचारावा. मी त्या निर्णय प्रक्रियेत नव्हतो. माझा पक्ष ज्यावेळेस नॅशनल होईल तेव्हा ती गोष्ट सांगेन. आता मला देवेंद्र आणि पवारसाहेबाला जी माहिती गोष्ट, त्यामुळे मी त्यात इंटरफेअर करणं योग्य नाही. बिलकुल नाही, तो एक कार्यकर्ता आहे बीजेपीचा, सल्ला द्यायची काही गरज नाही. पुन्हा ज्याला वाटेल तिकडे जाणार, लोकशाही आहे, स्वातंत्र्य आहे, कुठं कुठं कोण जाणार. आता राहुल कुल गेला, बाबासाहेब पाटील मला आमदार होता सोडून गेला, म्हणजे उद्या माझे बी 10-12 आमदार फुटून जाणार आहेत, त्यावेळेस 20-25 दुसरे बी आमदार माझ्याकडे येतील ना. त्यामुळे त्याच्याबद्दल जर तर ना काय म्हणतोय.